नमस्कार महाराष्ट्र माझा, मी आहे तुमचा पटेल भाऊ। मायराणी आयराणी न्यूज चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे। मित्रो, आज शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची बातमी आहे। पपई या पिकावरती येणाऱ्या रोगाबद्दल आपण विशेष माहिती जाणून घेणार आहोत। मित्रो, आपल्याकडील भागामध्ये पपई या पिकावर अतिशय जबरदस्त असा डाउनी हा रोग आलेला आहे। त्याच पद्धतीने लाल किडीचा आणि भुई या रोगाचा तसेच करपा या विविध आजारांचा प्रादुर्भाव पपई या पिकावरती झालेला आहे आणि पपई पिकामचं जबरदस्त नुकसान झाल्याचं आपल्याला चित्र आहे। आपण अशा जे काही शेतकऱ्याच्या शेतातील हे दृश्य आपल्या डोळ्यासमोर मांडत आहोत। मित्रो, लाखो रुपये खर्च करून या शेतकरी राजानं जीवाचं रान करून हे पीक जगवलं, मात्र काही दिवसाचा आतच या रोगामुळे त्याच्या तोंडात आलेला घास हा हिनवला गेलेला आहे, हे आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत। मित्रो, प्रत्यक्षपणे आपण पाहू शकता, काही दिवसाआधी हा प्लॉट अतिशय हिरवागार दिसत होता, मात्र कालांतराने जशा पद्धतीने या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला, विविध रासायनिक फवारणी करूनही या पिकावरती कोणत्याच प्रकारचा फरक दिसला नाही। शेतकरी राजा हतबल झालेला आहे, हे आपल्या डोळ्यासमोरचे दृश्य आहेत। मित्रो, या झाडाला आपण पाहू शकता चांगल्या प्रतीची फळं आलेली आहेत, मात्र उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्या झाडाजवळ छत्री उपलब्ध नाही। यामुळे ही फळं कालांतराने उन्हामुळे पूर्णपणे सडून जातील किंवा गळून पडतील। मित्रो, तोंडी आलेला घास हा या प्रकारच्या रोगांमुळे शेतकऱ्याच्या तोंडातून हिरावला जातो, त्यावेळेस शेतकरी या राजाचं खूपच मन दुखावलं जातं। मित्रो, अहोरात्र मेहनत करून रात्रला दिवस बनवून दिवसा रात्र बनवून तो डोळ्यात पाणी घालून तेल घालून तो आपल्या फळाची आपल्या शेतीची रक्षा करत असतो, मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता की कशा प्रकारे या शेतकरी राजाचं नुकसान झालेलं आहे। मित्रो, पूर्णतः प्लॉट हा आपल्याला दिसून येत आहे, फळं लागलेली आहेत, मात्र बिलकुल या फळाचा डोक्यावरती छत्री उपलब्ध नाही, हे आपल्या डोळ्यानिशी आपण पाहू शकता। आणि पूर्णपणे झाड हे निकामी झालेलं आहे, निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। मित्रो, एवढी मेहनत करून देखील शेतकरी राजाचा पारड्यात काही येत नसेल तर त्याचं जीवाचं रान करून काय फायदा आहे, याविषयी आपल्याला समजून घेण्याची गरज आहे। मित्रो, या नैसर्गिक संकटाला कसं सामोरं जायचं याविषयी शेतकरी राजाला चिंतन करण्याची गरज आहे। मित्रो, एवढा पैसा टाकून त्याला उपयोग तरी काय होतोय, इतके लाखो रुपये खर्च करून तो या पद्धतीचे पिकं जमवतो, या पद्धतीचे पिकं लावतो आणि त्याच्यावरती न आवरला जाणारा रोग आला तर त्याला कशा पद्धतीने त्याला सामोरं जावं लागतं, हे आपल्या डोळ्यानिशी आपण पाहू शकता। पूर्णतः प्लॉटचं नुकसान झाल्याचं चित्र दिसून येत आहे। मित्रो, राब राब राबणारा शेतकरी राजा हा या ठिकाणी या रोगापुढे हतबल झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। मित्रो, आपण पाहू शकता प्लॉटची काय परिस्थिती झालेली आहे, ती आपल्या डोळ्यासमोर आहेत। विविध प्रकारच्या फवारण्या, विविध प्रकारचे स्प्रे करून देखील शेतकरी राजाला कोणत्याच प्रकारचं समाधान मिळत नाहीये। तर अखेर शेतकरी राजानं काय करावं, कसं जगावं, याविषयी आपण समजून घेऊ शकतो। कारण आपण या ठिकाणी पाहत आहोत प्रत्यक्षरित्या, हे झाडाला आपण जवळून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत, प्रत्येक झाडाला चांगल्या पद्धतीची फळे आलेली आहेत, मात्र या डोक्यावरती कोणत्याच प्रकारची छत्री उपलब्ध नाहीये। म्हणून शेतकरी राजाचं हे नुकसान तर निश्चितपणे झालेलं आहेच, म्हणजेच लाखो रुपये टाकून देखील आता उत्पन्न शून्य होणार आहे, म्हणजे शेतकरी राजाच्या डोक्यावर निश्चितपणे कर्ज येईल, हे तर सर्व सत्य आहे। ही परिस्थिती आपण डोळ्यासमोर न्याहाळत आहोत। मित्रो, मेहनत कोणतीही कमी नाही, मात्र निसर्गापुढे माणसाला झुकावं लागतं, हे या ठिकाणी दिसून येत आहे। तसेच बुरशीजन्य रोग आहेत किंवा इतर रोग आहेत, यांना आपण नियंत्रणात आणतो, परंतु या प्रकारचा व्हायरस वगैरे आला तर शेतकऱ्याचे कसे नियंत्रण करावे हे सुचत नाही। मी पटेल भाऊ तुमची विदा घेतो आणि आजच्या बातमीपत्र या ठिकाणी संपवतो।